नमस्कार, मी प्रगती. प्रगतीज रेसिपी तडकामध्ये तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत. तुम्ही आज मला टायटल पाहिलाच असेल. CSK आणि MS धोनीला ट्रिब्यूट देण्यासाठी ही मी रेसिपी बनवलेली आहे, केसर काजू कतली. कारण धोनी हा माझा आवडता प्लेअर आहे आणि CSK माझी आवडती टीम आहे, तर त्यांना ट्रिब्यूट देण्यासाठी ही रेसिपी बनवलेली आहे. मला आशा आहे की तुम्हाला ही माझी रेसिपी नक्की आवडेल. तुम्ही बघू शकता, काजू कतली आपली एकदम मस्त अशी झालेली आहे. मी तुम्हाला कट करूनसुद्धा दाखवते, अगदी छान अशी झालेली आहे. तुम्ही मला फेसबुक आणि इंस्टाग्रामलाही फॉलो करू शकता, त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. तर आपल्या केसर काजू कतलीच्या रेसिपीला सुरुवात करूया. केसर काजू कतली बनवण्यासाठी इथे मी 2 कप काजू घेतलेले आहे. काजू आपल्याला शक्य असेल तर तुकड्यामध्ये घ्यायचे आहे. कारण काय होतं, तुकडे असेल तर बऱ्यापैकी काजूची पावडर बनायला मदत होत, आणि ही पावडर आपल्याला मिक्सरमध्ये करून घ्यायची आहे. तर मिक्सर आपल्याला ऑन ऑफ मोडमध्ये लावायचा आहे. कंटिन्युअसली मिक्सर आपल्याला चालू ठेवायचा नाही आहे. कारण कंटिन्युअसली जर मिक्सर आपण चालू ठेवला तर त्या काजूची पेस्ट बनते आणि आपल्याला पेस्ट नको आहे. कारण काय होतं, बऱ्याच वेळेला काजू ऑइल सोडतं. तर आपल्याला ही काजूची पावडर हवी आहे, त्यासाठी ऑन ऑफ मोडमध्ये ह्याची अशी छान मी मिक्सरला पावडर करून घेणार आहे. काजू आपल्याला 2 पोर्शनमध्ये ग्राइंड करायचा आहे. 1 कप मी ते घातलेला आहे. हा बारीक झाल्याच्या नंतर आपल्याला 2 कप घालायचा आहे. छान आता मी काजूची ही पावडर बनवून घेतलेली आहे. आता ही मस्त चाळणीने चाळून घ्यायची आहे. आणि जे उरलेले काजू आहेत तेसुद्धा मी मिक्सरला आता छान असे ग्राइंड करून घेणार आहे. आता ह्यासुद्धा काजूची मी मस्त अशी पावडर बनवून घेतलेली आहे. तुम्ही बघू शकता, मिक्सरच्या भांड्यालाही अजिबात कुठेही चिकटलेली नाही आहे, म्हणजे छान अशी ह्याची पावडर बनलेली आहे. म्हणून आपल्याला नेहमी ऑन ऑफ मोडमध्येच काजूची पावडर बनवून घ्यायची आहे. आता ही काजूची पावडर मस्त अशी मी चाळणीने चाळून घेणार आहे. आणि चाळून झाल्यावर जी कणी उरली ते आपण खिरीला किंवा कोणत्याही भाजीला वगैरे यूज करू शकतो. आता इथे मी चाळणी घेतलेली आहे. त्या चाळणीमध्ये आपल्याला ही सर्व काजूची पावडर आहे छान अशी चाळून घ्यायची आहे. छान अशी आपली काजूची पावडर बनून तयार आहे. तर हे सर्व आता चाळून घ्यायचं आहे. आणि जे हे जाडसर राहिलेलं आहे ते परत एकदा मी मिक्सरला लावून घेणार आहे. आता आपली काजूची सर्व पावडर बनवून झालेली आहे आणि ती छान अशी मी चाळून घेतलेली आहे. तुम्ही बघू शकता, मस्त अशी पावडर झालेली आहे. आणि हे एवढी जी आपली काजूची जी कणी राहिलेली आहे बघू शकता, तर ही आपण कोणत्याही भाजीच्या ग्रेव्हीमध्ये वगैरे घालू शकतो किंवा खिरीला वगैरे यूज करू शकतो. एक मी पॅन घेतलेला आहे आणि याच पॅनमध्ये आपल्याला साखर घालायची आहे. तर 1 कपपेक्षा थोडीशी कमी मी इथे साखर घेतलेली आहे. कारण काजू आपण 2 कप घेतलेले आहे, तर 2 कप काजूच्या हिशोबाने इथे मी 1 कप साखर घेतलेली आहे. आणि याच कपच्या मेजरमेंटनी 1/2 कप आपल्याला याच्यामध्ये पाणी घालायचं आहे. तर आपल्याला साखर आता ही छान अशी विरघळून घ्यायची आहे. आपल्याला कोणताही 1 तारी किंवा 2 तारी असा पाक बनवायचा नाही, आपल्याला फक्त छान अशी साखर विरघळून घ्यायची आहे. आपण इथे केसर काजू कतली बनवतो आहे, त्यामुळे इथे मी केसर 5 ते 6 ग्राम केसर आहे ते 4 ते 5 तास पाण्यामध्ये छान असं भिजवून घेतलेलं आहे. आणि तेसुद्धा आपल्याला ह्या साखरेमध्ये घालून घ्यायचं आहे. कारण आपल्याला केसर 4 ते 5 पाण्यामध्ये भिजवल्यामुळे त्याचा फ्लेवरही छान येतो आणि काजू कतलीला कलरही छान येतो. साखर आता आपल्याला छान अशी विरघळून घ्यायची आहे. तुम्हाला ह्याच्यापेक्षा जास्त जर कलर हवा असेल तर तुम्ही कोणताही फूड कलर ह्याच्यामध्ये यूज करू शकता. तर मी कोणताही फूड कलर यूज करणार नाही आहे, कारण मला असा केसरचा फ्लेवर आणि कलर खूपच आवडतो. तुम्ही बघू शकता, साखर आपली आता इथे छान अशी विरघळलेली आहे. आता आपण ह्याच्यामध्ये काजूची जी पावडर बनवून घेतलेली आहे ती पावडर मिक्स करून घ्यायची आहे. आता ही जी काजूची पावडर आहे ती आपल्याला ह्या पाकामध्ये पाक नाही ॲक्च्युली हा, तर जी साखर आपण जी विरघळून घेतलेली आहे त्याच्यामध्ये सर्व आता घालून घ्यायचं आहे. आता हे जे मिश्रण आहे ते आपल्याला व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं. याची गुठळी वगैरे अजिबात झाली नाही पाहिजे, त्यामुळे छान असं व्यवस्थित हे मिश्रण आता आपल्याला मिक्स करून घ्यायचं. आता इथे मी काजूची पावडर सर्व अशी या मिश्रणामध्ये मिक्स करून घेतलेली आहे. तर आता इथे मी 1/2 कप मिल्क पावडर घालणार आहे. कारण मिल्क पावडर टोटली ऑप्शनल आहे, ज्यांना आवडते ते घालू शकतात. पण मिल्क पावडरने काजूचं जे टेक्स्चर आहे काजू कतलीचं ते अगदी छान होतं आणि टेस्टही खूप छान होते, त्यामुळे याच्यामध्ये मी मिल्क पावडर यूज करणार आहे. आता हे जे मिश्रण आहे ते आपल्याला छान असं मिक्स करून घ्यायचं आहे. आता हे जे मिश्रण आहे ते आपल्याला छान असं परतवून घ्यायचं आहे. जास्त नाही, मिश्रण आपलं थोडंसं घट्टसर व्हायला आलं का आपल्याला गॅसची फ्लेम बंद करायची आहे. साखर आणि पाण्याचं प्रमाण अगदी परफेक्ट घेतलं का काजू कतलीचं जे टेक्स्चर आहे ते अगदी परफेक्ट होतं. छान अशी काजू कतली बनते आपली. आपलं मिश्रण थोडं थोडंसं घट्ट व्हायला आलेलं आहे आणि तुम्ही बघू शकता कलरही खूपच सुंदर आलेला आहे. आता या स्टेपला आपल्याला याच्यामध्ये 1-2 चमचे तूप घालायचं आहे.
तूप घालून आपल्याला हे मिश्रण आता छान असं परतवून घ्यायचं आहे। साधारण एक 3 ते 4 मिनिट हे मिश्रण मी छान असं परतवून घेतलंय, तुम्ही बघू शकता। इथे मी या प्लेटला थोडंसं तूप लावून घेतलेलं आहे आणि आता हे मिश्रण आहे ते सर्व आपल्याला या प्लेटमध्ये ओतून घ्यायचं आहे। बघू शकता अगदी परफेक्ट असं आपलं अगदी काजू कतरीचं मिश्रण झालेलं आहे, त्याचा एक छान असा गोळा बनतो। आता हे मिश्रण आपल्याला थोडंसं थंड करून घ्यायचं आहे। हे मिश्रण आहे ते रूम टेम्परेचरला छान असं मी थंड करून घेतलेलं आहे, तुम्ही बघू शकता काजू छान असा त्याचा गोळा बनतो। आता हे मी छान असं मळून घेणार आहे, अगदी सॉफ्ट असा ह्याचा गोळा बनवून घ्यायचा आहे आपल्याला। इथे मी काजू कतली सेट करण्यासाठी बटर पेपर घेतलेला आहे, तुम्ही बटर पेपरच्या जागी इथे पॉलिथिन किंवा प्लास्टिकचा जो पेपर येतो तो घेतला तरीही चालेल। तर इथे छान असा ह्याचा सॉफ्ट एक गोळा बनवून घ्यायचा आहे। हा गोळा आपल्याला आता छान असा स्क्वेअर शेपमध्ये करून घ्यायचा आहे आणि आपल्याला स्क्वेअर शेपमध्येच लाटून घ्यायचा आहे, कारण काजू कतली कट करायला खूप सोपी जाते। छान आता आपल्याला सर्व बाजूनी व्यवस्थित असं लाटून घ्यायचं आहे। आता आपल्याला याच्यावरती सिल्वर वर्क लावायचं आहे, अशा प्रकारे हे मार्केटमध्ये मिळतं, तर हे आपल्याला लावायचं आहे। हे टोटली ऑप्शनल आहे, ज्यांना आवडत असेल ते लावू शकतात, पण ज्यांच्याकडे अवेलेबल नसेल त्यांनी नाही लावलं तरी चालेल, काहीचा फारसा फरक पडत नाही। फक्त सिल्वर वर्क लावल्यावर मी इथे थोडंसं लावून बघितलेलं आहे, तर दिसायला काजू कतली दिसायला थोडी छान दिसते बस। तर आपण आता इथे हे सिल्वर वर्क आहे ते लावून घेऊया। थोडीशी ही काजू कतली सेट झाल्याच्या नंतर आपण ही कट करून घेणार आहोत। आपली काजू कतली बऱ्यापैकी सेट झालेली आहे, तुम्ही बघू शकता। आता आपण ही कट करून घेऊया, ज्या शेपमध्ये आपल्याला आवडतं त्या शेपमध्ये आपण ही कट करून घेऊ शकतो। तर पहिले मी ह्याचे जे साईड्स आहेत ते थोडेसे कट करून घेणार आहे, बघू शकता। खूप सुंदर अशी आपली काजू कतरी झालेली आहे, अगदी स्मूथ। आता आपल्याला याला जो शेप द्यायचा आहे, ज्या शेपमध्ये आपल्याला काजू कतरी कट करायची आहे त्या शेपमध्ये तुम्ही करू शकता। तर जशी आपली नॉर्मली काजू कतली असते त्या शेपमध्ये मी इथे कट करणार आहे, असा स्ट्रेट मठ अगदी स्ट्रेट असा कट घेऊया करून। तुम्ही स्केलने मेजरमेंट घेऊन जरी कट करणार असाल तरीही चालेल। तर स्ट्रेट मी कट करून घेतलेलं आहे, तर मला ह्या शेपमध्ये काजू कतरी हवी आहे, त्यामुळे मी अशी सिंगल सिंगल कट करणार आहे, बघू शकता। अगदी परफेक्ट अशी आपली काजू कतरी झालेली आहे। बघू शकता इथे आपली काजू कतरी सर्व अगदी मस्त अशी कट करून झालेली आहे आणि ती सेटही खूप छान झालेली आहे मस्त अशी। तर आता मी सर्व्ह करून घेते। आपली केसर काजू कतलीची रेसिपी तयार आहे, तुम्ही बघू शकता। इंट्रोडक्शनमध्ये सांगितल्याप्रमाणे मी ही CSK आणि धोनीला ट्रिब्यूट देण्यासाठी काजू कतलीची रेसिपी बनवली आहे। तर माझी नेक्स्ट रेसिपी असेल इंडियाला वर्ल्ड कपसाठी सपोर्ट करण्यासाठी, तर आय होप तुम्ही माझी नेक्स्ट रेसिपीसुद्धा आवडीने पाहाल। आणि तुम्हाला माझी ही काजू कतलीची रेसिपी कशी वाटली ते मला कमेंट करून सांगा। तुम्ही माझं चॅनल अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि बेल आयकॉन प्रेस करा, जेणेकरून नवीन नवीन रेसिपीचे व्हिडिओ जेव्हा मी अपलोड करत असते तेव्हा त्याचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत जातील। धन्यवाद।